दिसून येतोय. आम्ही असं का म्हणतोय पाहूया त्या रिपोर्टमधून. माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी आरोग्य विभागानं सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेचा बीड जिल्ह्यात बोजवारा उडालाय. इंधनाअभावी जिल्हा रुग्णालयातल्या जननी सुरक्षेच्या 2 आणि इतर 9 अशा एकूण 11 अँब्युलन्स उभ्या आहेत. त्यामुळे गरोदर महिलांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्या गावाला वाहनाची सोय नाहीये आणि वाहनात म्हणजे वाहन नसल्यामुळं अचानक वाटा रस्ता कच्चा आहे माझ्या गावाचा. डिलेवरी जर एका वेळेस घेऊन जर आलं तर एखाद्या वेळेस त्या अशा रीत दोन म्हणजे मोटरसायकलीवर गाडीवर जर आणलं तर अचानक डिलेव्हरी जर झाली तर काय करायचं. आम्ही ॲम्ब्युलन्सची सुविधा नसल्यामुळं काही काही वेळेस आम्हाला गावामध्ये वाहन येत नाही. चिखल झाल्यामुळे पाऊस पडल्यामुळे वाहन गावात येऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याच काही अडचणी निर्माण होतात. परंतु त्या अडचणींचा सामना करून आम्हाला हॉस्पिटलपर्यंत कसं तरी पोहोचावं लागतं. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांना विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलं. जी बिल असतात ते एकाच वेळेस आम्हाला ते पेमेंट करावं लागतं. आणि यावेळेस काय झालं की पेमेंट उशिरा आल्यामुळे पेट्रोल पंपवाल्यांनी डिझेल द्यायला तयार नव्हते. मग ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की वास असं आहे तर आम्ही जवळ बीडमधल्या जवळ सगळ्या पेट्रोल पंपवाल्यांना रिक्वेस्ट केली की वास असा प्रॉब्लेम आहे. हा प्रकार सुरू आहे हे विशेष. त्यामुळे मंत्री महोदय आता इकडे लक्ष देणार का असा सवाल बीडची जनता विचारते. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.